नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहे तळणी या गावामध्ये रामाभाऊ सरकटे यांच्या शेतामध्ये त्यांच्या अद्रक हे प्लॉट बघायसाठी. यांच्याकडे पारंपरिक पिकामध्ये भरपूर एक 3 ते 4 वर्षापासून हे अद्रकीचं प्लॉट करतात आणि ह्या अद्रकीला त्यांना USK अॅग्रो सायन्स यांचं अमिनोलाईट हे 2 ते 3 वर्षापासून वापरतात. तर त्यांना अमिनोलाईटचे रिझल्ट कसे वाटले आणि इतके दिवस ते 3 वर्षापासून जे वापरतात हे कशामुळे वापरतात हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. भाऊ सर्वप्रथम त्यांचा परिचय देतील, आपल्याला सगळा मोबाईल नंबर पण सांगतील. नमस्कार भाऊ. माझे नाव रामेश्वर संजीवराव सरकटे, राहणार तळणी, तालुका मंठा, जिल्हा जालना. माझा मोबाईल नंबर 96 73 93 11 05. मी 1-3 वर्षापासून अमिनोलाईट वापरतो. मला याचा ग्रेनरीसाठी आणि फुटव्यासाठी खूप रिझल्ट आला. एकरी 2 लिटर वापर केलेला आहे मी. बरं भाऊ, तुम्हाला जे आदर प्रोडक्ट वापरता तुम्ही किंवा वापरलेले, जसं आपलं चर्चा होण्याच्या पहिले प्रोडक्टचं नाव न सांगता, तर त्याच्यामध्ये ना आपल्या प्रोडक्टमध्ये तुम्हाला नेमकं बदल काय वाटला? याच्यात म्हणजे खूप बदल हा वापरल्याच्या नंतर फुटव्याची संख्या आणि ग्रेनरी या 2 गोष्टी खूप मेंटेन होतात. पांढरी मुळाची जी संख्या आहे ती कशी वाटली तुम्हाला? पांढरी मुळी पण थोडी वाढते आणि ग्रीनरी वगैरे पण. आपण यांच्या शेतामध्ये सध्या हे अद्रकीला फुटवे बघू शकता. एका कंदाला किंवा एक जी कांडी लावलेली आहे त्यांनी लागवड पद्धतीमध्ये बेडवर आहे. तर पांढरी मुळाची वाढ आणि फुटवे हे प्रत्यक्ष एक कंद जे इथपर्यंत आहे ते फुटवे पण बघू शकता. खालून पण भरपूर प्रमाणात फुटवे निघत आहे. तर वरी वाढलेले फुटवे जर आपण मोजले तर किती भरतील ते थोडक्यात बघू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19. सध्या 19 फुटवे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तर बाकीचे जर बघितलं, अजून साईडला जर बघितलं आपण, अजून 1 1 2 2 प्रत्येकाला आहेत. इथं जर बघितलं इथं पण 1 फुटवा निघालेला आहे. हे पण फुटवा आहे. इथं 2 फुटवे. त्याच्यानंतर इकडे भरपूर प्रमाणात असे फुटवे निघत आहे. अजून पण दुसरं जर बेड घेतलं, दुसरं जर कांडी घेतली त्याला पण आपण बघू शकता हे खाली किती प्रमाणात. तर पुढं जे उत्पन्न होणार आहे यांना भरपूर प्रमाणात ॲव्हरेज पण येईल, उत्पन्न पण येईल आणि झाडाची ग्रीनरी हे एकदम हिरवगारपणा वगैरे पण जास्त प्रमाणात झालेला आहे. ते अमिनोलाईटमध्ये 11 प्रकारचे अमिनो बेस असल्यामुळं आणि 71% असल्यामुळं हे जास्त प्रमाणात त्यांना ग्रीनरी आणण्याचं काम करतं. आणि ग्रीनरी आल्याच्या नंतर तुमचं झाड हे जे राहतं ना सशक्त राहतं, म्हणजे कोणत्याही किडीला आणि रोग प्रकारच्या बळीला बळी पडत नाही. तर भाऊंना, दुसऱ्या शेतकऱ्यांना हळद किंवा अद्रकीमध्ये जे वापरणार आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार? मी माझ्या परीने बरेच शेतकऱ्यांना सांगितलं वापरायचं, माझा जो अनुभव आहे त्यांना सांगितलं मी की बाबा हे वापरल्यामुळे तुम्हाला एक तर ग्रीनरी राहील आणि फुटव्याची संख्या भरपूर मिळते. चालेल भाऊ, ना अमूल्य वेळ दिला तुमचं, त्याबद्दल कंपनीच्या वतीनं मी ललित राठोड तुमचा आभार मानतो. धन्यवाद.